विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी यामध्ये आपण मराठी या विषयामध्ये घटक या संवादाचं अध्ययन करतोय. तर संवाद ह्या घटकावर जेव्हा आपण प्रश्न असतात आपल्याला, तेव्हा ते तीन प्रश्न असतात, आपण माहिती घेतली. तर ते प्रश्न सोडवताना आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सर्वात पहिला मुद्दा असा आहे की आपण सर्वप्रथम संवादाखाली दिलेले प्रश्न काळजीपूर्वक वाचावे. त्यामुळे जो संवाद वाचताना त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला चटकन सापडतात. सर्वात महत्वाचा प्रश्न असतो संवादातील व्यक्ती संदर्भात. संवाद काळजीपूर्वक वाचन करून संवादातील स्थळ काळ सहभाग घेतलेल्या व्यक्ती यांची संख्या आपण आधी निश्चित केली पाहिजे. तिसरा मुद्दा असा आहे की संवादात उल्लेख केलेल्या सर्वच व्यक्ती त्या संवादात सहभागी असतीलच असे नाही. तेव्हा संवादात प्रत्यक्ष किती व्यक्तींनी सहभाग घेतला आहे असा जर प्रश्न असेल तर संवादामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष संवाद घेतला अशाच व्यक्तींना आपण गृहीत धरलं पाहिजे. चौथा मुद्दा आहे उतारातील संवाद कोठे झाला, केव्हा झाला, कोणाकोणाला झाला, संवादाचा विषय कोणता होता, असे कोण कोणाला म्हणाले या तपशिलाच्या अंगाने आपण संवाद कधी पण वाचला पाहिजे. पाचवा मुद्दा असा आहे की संवादाचा आशय. संवादाचा आशय देखील खूप महत्वाचा असतो, त्यामुळे आपण संवाद वाचता वाचताच तो आशय समजून घेतला पाहिजे. सहावा आणि शेवटचा मुद्दा असा आहे की उत्तराचा पर्याय निवडण्यापूर्वी चारही पर्याय आपण बारकाईने वाचले पाहिजे. कधी कधी काय होतं की सगळे पर्याय आपल्याला बरोबर वाटतात, मग आपण अशा वेळेस काय केलं पाहिजे की पर्याय कट पद्धतीने आपण तो प्रश्न सोडवला पाहिजे. म्हणजे एक चुकीचा आहे तो सोडला, दुसरा चुकीचा आहे तो सोडला, तिसरा चुकीचा आहे तो सोडला, आणि मग जो जवळचं उत्तर असेल ते आपण तिथे दिले पाहिजे. तर अशा प्रकारे संवादामध्ये आपल्याला 6 पैकी 6 गुण मिळवणं काहीही अवघड नाही. तर तुम्हाला 6 पैकी 6 गुण मिळवण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.